नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्वाच्या बातम्या. जालन्याच्या अंतरवाली सराठीमधून जरंगे पाटील यांच्या संपर्काचा पत्ता बदलणार. छत्रपती भवन नावाने धुळे सोलापूर रोडवर असलेल्या पैठण फाट्यावर जरंगेंचं कार्यालय शुक्रवारी सुरू होणार. आचारसंहिता लागण्या अगोदर सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्ही राजकीय बिमोड करणार. जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा. मनोज जरांगेंना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी उद्या जरांगे अंतरवालीला जाणार. नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला यावं, जरांगेंचं आवाहन. 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार. मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का? महाराष्ट्रात इतरही लोक राहतात. लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणीचा 6 ऑक्टोबर रोजी मेळावा. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार. जळगावच्या 40 गावमध्ये मनसेच्या उपजिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. विधानसभेच्या तोंडावर अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. सुजय विखे संगमनेरमध्ये येत असतील तर स्वागतच, तर फक्त मीच नाही तर संगमनेर तालुक्यातील सर्व जनता त्यांचं स्वागत करायला तयार. थोरातांकडून सुजय विखेंना मिश्किल टोला. परभणीत काँग्रेसकडून बूथ मेळाव्याचं आयोजन. काँग्रेसचे मराठवाडा निरीक्षक कुणाल चौधरी यांच्याकडून 4ही विधानसभांचा आढावा. कहो दिल से धनुभाऊ फिर से, मुंडे समर्थकांकडून चारचाकी वाहनावर पोस्टर. ऋषिकेश सानप यांनी चारचाकी वाहनांवर धनंजय मुंडेंचा पोस्टर लावला. आमदार देवेंद्र भुयारांच्या विधानानं नव्या वादाला सुरुवात. सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना मिळतात, उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो. देवेंद्र भुयार यांचं विधान वादात. महिला उपभोगाचं साधन नाही, देवेंद्र भुयार यांना असं बोलताना लाज वाटायला हवी. अजितदादांनी त्यांचे आमदार कंट्रोलमध्ये ठेवावेत, यशोमती ठाकूर यांची टीका. शिवसेना शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. क्षीरसागर शिंदे गटाचे मोहोळचे नेते. आमदार राजन पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव नांदेडच्या मुखेड विधानसभा लढवणार. बालाजी खतगावकर भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात मैदानात. मुखेड मतदारसंघात भाजपचे डॉ तुषार राठोड हे आमदार. बुलढाणा विधानसभेत शिंदे गट आणि ठाकरे गटात लढत होण्याची शक्यता. विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची विरोधात लढण्यासाठी तयारी सुरू. धाराशिवच्या 4ही विधानसभेच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार. लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करणार, जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांची माहिती. आमदारकी गेली तरी चालेल, पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही. साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो की काय अशी शंका. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणार यांचं वक्तव्य. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ. पंचायत समितीच्या ऑफिसला जाळ लावून त्यात तुम्हाला टाकेन, सिद्धराम म्हेत्रे यांचं वक्तव्य. खंडेरायाच्या जेजुरी गडावर नवरात्र आणि मर्दानी दसरा उत्सवानिमित्त देवस्थानाकडून गडकोटास आकर्षक रोषणाई. ड्रोनच्या सहाय्याने टिपलेली ही खास दृश्य. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उद्या मुक्ताई जन्मोत्सव सोहळा. नवरात्र उत्सवानिमित्त संत मुक्ताई मंदिरात 3 ऑक्टोबरला सप्तशक्ती पारायण. सप्तशृंगी गडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी, जिल्हा प्रशासनाचे आदेश. नवरात्र उत्सवानिमित्त 3 ऑक्टोबरपासून 12 ऑक्टोबरपर्यंत प्रवेशबंदी असणार. बंदी काळात एसटीच्या अतिरिक्त बसेस चालवण्यात येणार. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण. यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन पेड दर्शनाची मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था. घटस्थापनेनिमित्त परळीतील काळरात्री देवीची तयारी पूर्ण. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी. उद्यापासून घटस्थापनेला सुरुवात होणार. घाटशेळ परिसरात भाविकांसाठी 25,000 क्षमतेचा मंडप. शारदीय नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार खुलं. तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा निर्णय. वाशिमच्या पोहरादेवीमधील नंगारा भवनाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई. 127 कोटी रुपये खर्चून नंगारा भवनाची उभारणी. 5 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी लोकार्पण करणार.
शारदीय नवरात्र उत्सवासाठी विरारचं जीवदानी मंदिर प्रशासन सज्ज. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी. धुळे महापालिकेविरोधात ठाकरे गटाचा निषेध मोर्चा. भ्रष्ट कारभार चालू असल्याचा आरोप करत महापालिका इमारतीच्या बाहेर भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांचा श्राद्ध घालून निषेध. संभाजीनगरात पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या नेतृत्वात पैठण रोडवर ठाकरे गटाच्या वतीने रस्ता रोको. बीडच्या परळीतील शिरसाळा ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचं वेतन 20 महिन्यांपासून थकलं. कर्मचाऱ्यांचं 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन. वाराणसीच्या विविध मंदिरांमधून साई मूर्ती हटवल्याप्रकरणी शिर्डीतील हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध. अशा गोष्टींमुळे हिंदू धर्मात दुफळी निर्माण होत असल्याचं कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. जळगावच्या भुसावळ मार्गे धावणाऱ्या 6 विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ. दसरा दिवाळीनिमित्त गाड्यांना गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. बाजारात परराज्यातील पांढरा लसूण दाखल झाल्याने लसणाच्या दरात घसरण. बाजारात मुबलक प्रमाणात लसूण उपलब्ध असल्याने लसणाला 180 ते 250 रुपये प्रति किलो भाव. गोंदियामध्ये विविध संस्थांकडून वन्यजीव सप्ताह तसंच गांधी जयंतीनिमित्त सायकल रॅलीचं आयोजन. रॅलीतून पर्यावरण वाचवा आणि वन्यजीवाचं रक्षण करा असा संदेश. वाशिमच्या मालेगावमधील 50 पेक्षा जास्त गावांमध्ये पाणंद रस्ते नसल्याने चिखलाचं साम्राज्य. पाणंद रस्त्यांना निधी देण्याची मागणी. नाशिकमधील फुलेंच्या स्मारकाच्या शिलालेखावरील वादावर पडदा. पुतळ्याच्या शिलालेखात काही ओळी नसल्याचा भाकपने आरोप केल्यानंतर फुलेंच्या स्मारकाच्या शिलालेखात दुरुस्ती. नांदेडच्या नेरली गावातील दूषित पाण्याच्या पुरवठा प्रकरणी नेरली गावातून बदलीनंतर वाडी येथे कर्तव्यावर असलेल्या ग्रामसेविका निलंबित. नेरली पदभार असताना पाणी पुरवठ्याच्या स्वच्छतेवर लक्ष न दिल्याने तपासात तसं उघड झालंय. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला. पावसाळ्याचे 3 महिने ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असतो. पावसाचा जोर कमी झाल्यानं ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून सुरू. वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प सफारीलाही सुरुवात. पहिल्या दिवशी 3 जिप्सीतून 18 पर्यटकांची सफारी. हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी. 100 विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार. साताऱ्यातील शिंद्रे येथे मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचा 58वा वर्धापन दिन संपन्न. कार्यक्रमात वीरमाता वीरपत्नी आणि आजीमाजी सैनिकांचा सन्मान सोहळा. रत्नागिरी जिल्हा तापमानाचा पारा वाढला. उष्णतेमुळे कोकणवासी हैराण. 22 ते 26 अंशावर असलेले तापमान अचानक 32 ते 33 अंशावर. साताऱ्यात घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट. एकाचा मृत्यू 2 जण जखमी. माचीपेठमधील घटना. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग केर भागात हत्तींचा हैदोस. भरवस्तीतील माड बागायती आणि पोपळीच्या झाडांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. अकोल्यात बदलत्या वातावरणामुळे पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर फिरवलं. बाळापूर तालुक्यातील अरिधोरामधील घटना. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढली. आखाती देशात टोमॅटोची मागणी वाढल्याने टोमॅटोला 20 किलोच्या क्रेटला 1230 रुपये दर. नवरात्रोत्सवाच्या तोंडावर टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.